मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. नमस्कार, मी अक्षय मुडावतकर. आज गुरुपौर्णिमेनिमित्त एक छोटीशी आठवण तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावीशी वाटते मला. पण ती सांगण्याआधी मी एक जस्ट एक बॅकग्राऊंड सांगतो. आमच्याकडे म्हणजे मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे आजोबांपासून स्वामींची सेवा करतात. आजोबा हे निस्सिम स्वामी भक्त आणि ते नाडीतज्ज्ञ होते. सो आमच्याकडे दिवसभर लोकांची ये जा सुरू असायची. म्हणजे अगदी असं क्वचितच व्हायचं की घरी कोणी नाही आलं आहे किंवा आजोबांना भेटायला कोणी नाही आलं आहे. सो दिवसभर लोकांची ये जा म्हणजे अगदी सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत लोकांची ये जा असायची. आणि आजोबा तर निस्सिम स्वामी भक्त होतेच. सो ते पारायण पण करायचे. सो गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंती, सो हे दोन दिवस आपण जसं एखादा सण साजरा करतो दिवाळी किंवा दसरा, सो अगदी त्याप्रमाणे हे दोन्ही दिवस आमच्याकडे साजरे केले जायचे. सो एरवी पण जी लोकं आजोबांकडे यायची भेटायला, सो त्या प्रत्येकाला हे आमंत्रण असायचं की गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंतीला दर्शन आणि प्रसादाला तुम्हाला यायचं आहे म्हणून. सो त्या दिवशी अगदी सकाळपासून म्हणजे सेम 9-10 वाजेपासून लोकांची ये जा सुरू व्हायची आणि दोनदा आरती व्हायची, दुपारची आरती संध्याकाळची आरती. आणि येताना प्रत्येकजण मग हार प्रसाद हार पेढे हे घेऊन यायचे. आणि आमच्याकडे दोन मोठे फोटो होते स्वामींचे जे अजूनही आहेत. सो संध्याकाळपर्यंत एक पॉईंट असा यायचा की दोन्ही फोटो हारांनी पूर्ण भरलेले असायचे आणि स्वामींचा फक्त चेहरा दिसायचा. सो इतकं म्हणजे खूप छान वाटायचं ते. म्हणजे मी तर म्हणजे काही ना काही कारण काढून त्या दिवशी शाळेत जायचोच नाही, सुट्टीच मारायचो मी, घरी असायचो. सो मला फार आवडायचं ते वातावरण सगळं, ते दुपारची आरती, लोकांची ये जा, मग एक दर थोड्या वेळा जाऊन हळूच तो प्रसाद खाणं. पण प्रसाद पण एक गंमत आहे की म्हणजे अगदी सिम्पल प्रसाद असायचा घरी, दाण्याचा कूट आणि साखर असं एकत्र करून आणि त्यात खडी साखर. सो हा प्रसाद आजोबा सगळ्यांना द्यायचे आणि मग जे लोक पण येताना आणायचे की पेढे असतील किंवा ज्या गोष्टी असतील. सो मग दोन्ही मिक्स करून इतकं सुंदर लागायचं ते. सो मी आणि भाऊ एक तर थोड्या वेळ जाऊन आम्ही ते खायचो. सो मजा यायची. म्हणजे अजून पण जेव्हा मला आठवतं म्हणजे गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंती असेल, सो अजून पण ते सगळं पिक्चर इतकं क्लिअर आहे आमच्या डोळ्यासमोर. म्हणजे तेव्हा काही कारण असतो फोटो किंवा व्हिडिओ काढणं शक्य नाही झालं, पण त्याची गरज पण नाही वाटत म्हणजे ॲक्च्युली आता, कारण ते इतकं क्लिअर आहे की अजूनही म्हणजे तो दिवस आला गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंती की ते सगळं आठवतं ते. म्हणजे ती लोकांची ये जा, हार आरती प्रसाद आणि इतकं प्रसन्न वातावरण असेल त्या दिवशी ते खूप खूप सुंदर. म्हणजे आजोबा तर नाही येत आता, पण अजूनही आम्ही त्या दिवशी म्हणजे स्वामींना हार पेढे जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आम्ही. आणि त्यात योगायोगाने एक नशिबाचा भाग की मला स्वामींचीच भूमिका करण्याची संधी मिळाली. म्हणजे हे जर का बघायला आजोबा असते आज तर मग त्यांचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही, इतके खुश झाले असते ते. पण ही त्यांचीच पुण्य आणि स्वामींचा आशीर्वाद आहे ही भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. खूपच मस्त. आणि म्हणजे मला असं वाटलं की आजच्या दिवशी ही आठवण तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावी आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि अशाच भरपूर आठवणी आहेत अजून काही काही, पण वेळोवेळी नक्कीच जेव्हा मला आठवतील तेव्हा नक्कीच तुम्हा सगळ्यांबरोबर ते शेअर करायला आवडेल मला. सो आपण परत भेटूयात. तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू.